आणि आता बातमी आहे मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावरती केलेल्या आरोपाची. खडसेंच्या मुलाचं काय झालं हा संशोधनाचा विषय आहे असं म्हणत गिरीश महाजन यांनी खडसेंचा मुलाच्या मृत्यूबद्दलचा संशय व्यक्त केलाय. त्याची हत्या झाली की आत्महत्या हे शोधलं पाहिजे असं विधान आता गिरीश महाजन यांनी केलेलं आहे. ते जर माझ्या मुलाबाळांवर जात असतील तर खडसे साहेबांना एक मुलगा होता 32 त्याचा वर्ष त्याचं काय झालं कशामुळे झालं पण हाही संशोधनाचा विषय आहे. मी जर हा बोलला तर मग ते अजून जास्त त्यांना झोमेल. मुलगा असून आपल्या मुलाचं काय झालं, आत्महत्या झाली का त्याचा खून झाला, मग हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, त्यातच मला वाटतं तुमचं भलं आहे. आणि याविषयी बोलण्यासाठी स्वतः एकनाथ खडसे सध्या आपल्या सोबत आहेत. एकनाथजी, खरं तर या प्रश्नाबद्दलचं उत्तर देणं हे तुमच्यासाठी वेदनादायी ठरू शकतं हे आम्ही जाणतो, मात्र अशा पद्धतीचा आरोप गिरीश महाजन यांनी केलेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? एकतर गिरीश महाजनच्या मुलाबाळाविषयी मी काही बोललो नाही. मी फक्त एवढंच म्हणालो होतो की दुर्दैवाने गिरीश महाजनचा मुलगा नाही हे मी त्या ठिकाणी बोललो होतो. आता इतक्या कुत्सित मनोवृत्तीचा हा माणूस असेल असं मला वाटलं नव्हतं. इतकं नीच आणि हलकट राजकारण मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये पाहिलं नव्हतं. मला या ठिकाणी गिरीश भाऊंच्या बऱ्याच गोष्टी माहीत आहे पण मी त्या कधी उघड केल्या नाही. अगदी मागे फर्दापूरच्या रेस्ट हाऊसला काय झालं हे जर त्या काळातले वृत्तपत्र काढले या महिनाभराचे तर ज्या गोष्टी रंगरंगीलेल्या होत्या त्या आजही वृत्तपत्रांमध्ये त्या कात्रणांमध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये दिसतील. त्यावेळेस मीच तिथं भेट दिली होती. मी काही याच्यावर आरोप बिरोप करत नाही परंतु माझ्या मुलाचं काय झालं, आत्महत्या झाली की खून झालं हा माझ्यासाठी वेदनादायी आहे. त्याला 10 वर्ष झाली. त्यावेळेस माझ्या मुलानं आत्महत्या केली त्यावेळेस घरामध्ये कुणीही नव्हतं, रक्षाताई होत्या आणि मी 15 किलोमीटर लांब होतो. म्हणजे यांचा रोख रक्षाताईवर आहे का कुणावर आहे हे समजायला मार्ग नाही. दुसरी महत्वाची बाब याच्यामध्ये अशी आहे की गिरीश भाऊ हे माननीय पंतप्रधान महोदय, आदरणीय फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळामध्ये जवळचे आहे. फडणवीस साहेबांचं तर अत्यंत जवळचे आहे, मागे पुढे दिसतात फोटोमध्ये वगैरे. ते नेहमी फडणवीस असले की त्यांच्या मागे गिरीश भाऊ दिसल्याशिवाय टीव्हीचं हे पूर्णच होत नाही अशी स्थिती आहे. मग अशा स्थितीमध्ये संशय कशाला घेता? तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, नाथाभवनची तुम्ही विस्तृत अशी चौकशी केलेली आहे, त्या ठिकाणी माझी ईडीची चौकशी सुरू आहे, माझी सीबीआयची चौकशी सुरू आहे, माझी अँटी करप्शनची चौकशी 3 वेळा झालेली आहे, मला सर्व ठिकाणून तुम्ही चौकशा केलेल्या आहेत, तर काही निष्पन्न निघालं नाही. आणि त्यात जो जो ते काही निष्पन्न निघत नाही तोपर्यंत यांचा संताप वर जात राहतो. परंतु मुलाच्या बाबत जर तुम्हाला शंका असेल तर या ठिकाणी तुम्ही सत्तेचा उपयोग करा आणि कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून सीबीआय अशा यंत्रणेच्या माध्यमात चौकशी करा. मला पण आनंद वाटेल की सत्य बाहेरला पाहिजे. विनाकारण घरगुती याच्यामध्ये रक्षाताई आणि ते दोघंच असताना तुमच्या नव्हतं आणि फॅमिलीमध्ये कोणीही नव्हतं त्या ठिकाणी. अगदी एकनाथजी, तुम्ही अगदी सविस्तरपणे याबद्दलची तुमची प्रतिक्रिया आणि तुमचं या सगळ्या विषयीचं भाष्य साम टीव्हीच्या माध्यमातून केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे.